मित्रांनो नमस्कार, मी आहे पांडुरंग मिसे आणि माझ्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. आज मित्रांनो आपण आलेलो आहोत कबूतर एक रेस्क्यू करण्यासाठी. जे की तुम्ही जे विहीर आहे ह्या विहिरीमध्ये ते कबूतर पडलेलं आहे आणि ही विहीर जवळजवळ 50 ते 55 फूट खोल आहे. ह्याच्या आधीसुद्धा ह्या विहिरीमध्ये भरपूर प्रमाणात कबूतर पडलेली होती, ती सुद्धा आम्ही रेस्क्यू करून काढलेले आहेत आणि निसर्गाच्या सान्निध्यात सोडलेले आहेत. काही कबूतर आम्हाला मृत अवस्थेतसुद्धा भेटलेले आहेत, त्यांना आम्ही योग्य प्रकारे प्रक्रिया करून निसर्गात सोडलेलं आहे. ते पाहू शकता मित्रांनो ते तुम्ही कबूतर जे की विहिरीमध्ये आता माझ्यासमोरच पडलेलं आहे. आणि ही कबूतरं पडण्यामागचीसुद्धा काही कारणं असतात, जे की एकमेकांमध्ये कबूतरांमध्ये भांडणं होणं, तसंच झुंज लागणं. कधीकधी ती पाणी पिण्यासाठीसुद्धा खाली उतरतात आणि पाणी पिता पिता त्यांचा तोल जाऊन त्या पाण्यामध्ये पडतात आणि पाण्यामध्ये पडल्यानंतर त्यांचे पंख पूर्ण ओले झाल्यानंतर त्यांना उडता येत नाही मित्रांनो, त्यामुळे ते पाण्यातच फडफडत राहतात. आणि त्यानंतर खूप वेळानंतर पाण्यामध्ये असलेले बेडूक किंवा कासव वगैरे त्या कबूतराला आपलं अन्न बनवतात. आता मी कॅमेऱ्याची सेटिंग वगैरे केलेली आहे आणि आपण एका कबूतराला काढण्यासाठी ट्रेची पण सोय केलेली आहे. चला मित्रांनो ट्रे सोडूया खाली. हे पाहू शकता तुम्ही आता ट्रे खाली खाली जातो आहे. ह्या ट्रेचं एक वैशिष्ट्य असं आहे की ट्रेला कबूतर वगैरे काढण्यासाठी होल असलेला ट्रे घ्यावा, जेणेकरून ज्यावेळी आता हा ट्रे पाण्यामध्ये जाईल त्यावेळी तो खाली बुडेल आणि ज्यावेळी आपण हा ट्रे वर काढू त्यातून ते पाणी खाली गेलं पाहिजे. ते पाहू शकता मित्रांनो कबूतर आहे, कबूतर पण लवकर येत नाही आहे. तर चला मित्रांनो आता आपल्याला ट्रे त्या साईडला घेतला पाहिजे जे की मी घेतो आहे. कबूतराच्या साईडला घेत आहे मित्रांनो. या ठिकाणी काय होत आहे, या ठिकाणी एक शेवग्याच्या शेंगांचं झाड आहे आणि त्याला माझा धक्का लागून त्याची पाहणं जे आहेत जी विहिरीमध्ये कोसळत आहेत पडत आहेत. आता बघा ते कबूतर आहे ते ट्रेच्या जवळ आलेलं आहे आणि ते काढण्यासाठी मी सुद्धा खूप उत्साही आहे. ये ये चल ये येत आहे मित्रांनो. आता मी दोरी या साईडने ओढत आहे. हे बघा कबूतर काय आलेलं आहे, ट्रेमध्ये आलेलं आहे. चला आपला जो प्रयोग होता तो सक्सेसपणे यशस्वी झालेला आहे आणि आता आपण कबूतराला वर काढत आहोत. ते पाहू शकता मित्रांनो तुम्ही. चल कबूतर ये ये ये, जे की आपण त्या कबूतराला पाहण्यासाठी अत्यंत उत्साही आहोत, जे की आपण जिवंत कबूतर काढतोय आणि त्याला निसर्गामध्ये सोडणार आहोत. ते पाहू शकता तुम्ही पंख वगैरे हलवत आहे. हे बघा मित्रांनो इथे मांजर सुद्धा कबूतराला बघायला लागले. आता जसं कबूतर वर येईल त्या मांजराला मांजराची गंमत बघा, ते बघा घाबरून पळून जात आहे. चला मित्रांनो मी आता व्यवस्थितरित्या कबूतराला यशस्वी बाहेर काढलेलं आहे. मित्रांनो आता हे कबूतर संपूर्णपणे भिजलेलं आहे आणि हे बाहेर जर सोडलं तर त्याला उडता येणार. केलेलं कबूतर इथे झाकून ठेवलेलं आहे, ते पाहू शकता. आता ते पूर्णपणे सुकलेलं आहे आणि निसर्गाच्या सान्निध्यात सोडण्यासाठी तयार आहे. तर चला मित्रांनो आज सोडून जाऊया आपण हे कबूतर निसर्गाच्या सान्निध्यात. चला मी ते कबूतराला ठेवून देते. आता तुम्ही पाहू शकता हे कबूतर जाते. जा 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 कबूतर जा जा जा, जे की इथून उडून गेलेलं आहे आणि तिथे बसलेलं आहे. आता हे कबूतराने आपली जी पंख वगैरे होती ती सुटसुटी आणि सुकी केलेली आहेत आणि आता ते निसर्गाच्या सान्निध्यात उडून जाण्यासाठी पूर्णपणे तयार झालेले आहे मित्रांनो. आणि त्याचबरोबर आपल्या व्हिडिओची सुद्धा एंड करण्याची वेळ आलेली आहे.
तर पाहू शकता तुम्ही हे कबुतराचा कशा प्रकारे गिरताय घेतो।